हाय फ्रेंड्स, आज आपण बघूया रच्या दोन संकेत रेखांचा उपयोग कसा केला जातो. एक र आहे अधोगामी, वरून खाली जाणारा, आणि एक र आहे ऊर्ध्वगामी, म्हणजे खालून वर जाणारा. तर या व्यंजनाकरिता दोन प्रकारच्या संकेत रेखांची योजना आहे. त्यानंतर ह्या दोन प्रकारच्या संकेत रेखांच्या र या व्यंजनाकरिता जी योजना केली आहे तिचे दोन हेतू आहेत. ते म्हणजे ते व्यंजन इतर व्यंजनाशी सुलभ रीतीने जोडता यावे पहिलं, आणि दुसरं रला जोडून जो स्वर आला असेल तो अगोदर आला आहे की नंतर आला आहे हे प्रत्यक्ष स्वर न देताच कळावे. रची संकेतरेखा ऊर्ध्वगामी केव्हा लिहायची आणि अधोगामी केव्हा लिहायची हे आपण बघूया. शब्दांच्या प्रारंभी येणाऱ्या र पूर्वी स्वर असेल तर तो र अधोगामी काढावा, आणि स्वर नसेल तर तो र ऊर्ध्वगामी काढावा. कसं? आता इथे आला आहे स्वर, अ आणि अर्क, हा र आला आहे अर्क. हा असाठी ही साईन आपली, आणि र साठी हा, आणि क हा, हा अ र आणि क स्वर आला असल्यामुळे आपण हा र अधोगामी घेतला आहे. त्यानंतर काय? रोख, रो ख. आता इकडे र र स्वर नंतर आला आहे म्हणून आपण ऊर्ध्वगामी काढला आहे. हे बघा, ऊर्ध्वगामी रचा वापर केला आहे. हा र, रो, रोसाठी ओ इथे, आणि हा डार्क, रोख. ओके, नंतर अरब, अ र आणि ब. अरबसाठी हा अ र आणि हा ब. तसंच आता इकडे राब लिहिला आहे, राब, रासाठी हा रा, हा ब, आणि जो आ आहे त्याच्यासाठी हा डॉट छोटासा. त्यानंतर आरोप, आ रो आणि प. आरोपसाठी हा पहिले हा आ आला असल्यामुळे आपण लाईनच्या वरती घेतला आहे, आ हा डॉट आ, रो आणि हा प, हा रोजसाठी. पण रोप कसा लिहिणार आपण? रोप, रोप आहे म्हणून आ रो आणि प. त्यानंतर आपण जेव्हा एखादे शब्द जोडून येतात, जोडणीच्या सोयीच्या दृष्टीने कसं लिहायचं? समजा र नंतर च, छ, आता हे शब्द आले च, छ, ज, झ, ट, ठ, ड, ढ, त, थ, द आणि हा ध. व आणि य, यासाठी यापैकी एखादे व्यंजन आलं, च, छ, ज, झ, ट, ठ, ड, ढ, त, थ, द, ध आणि व आणि य, यापैकी एखादं व्यंजन आल्यास तो र त्यापूर्वी स्वर आला असो अथवा नसो, समजा त्यापूर्वी जर स्वर आला किंवा नाही आला तरी आपण तो ऊर्ध्वगामी लिहावा. म्हणजे आता हा झाला अर्थ, समजा अ आणि अर्थ, अर्थ आहे. तर अर्थासाठी जर आपण हा र घेतला अधोगामी तर हा थ कसा येणार? हे काढायला सोपं नाही जाणार, त्यामुळे आपण काय करणार?
हा घेतला र, हा थ आणि हा अ, त्यानंतर हा रथ, रथ रथसाठी आपण हा जर रथ घेतला अधोगामी, तर आपल्याला काढता वेळेस कठीण जाईल. त्यामुळे काय करायचं, इथे जोडणीची सोय बघायची आपल्या आणि स्पीड कसा वाढेल त्याकडे लक्ष देण्यासाठी हा रो, हा र, हा रसाठी अ, रच्या नंतरचा अ आणि हा थ, रथ. त्यानंतर हे अर्चना, अ च ना, अर्चना शब्द कसा लिहिणार, हा र, हा च आणि हा ना आणि असाठी ही साईन. त्यानंतर रचना, र च ना, र च आणि हा ना, च आणि ना. त्यानंतर र ड, रडसाठी काय, हा र आणि हा ड, हा अ रड. समजा आपण हा रड असा काढला तर कसं वाटतं ते लिहायलाही कठीण जातं. त्यामुळे आपल्या जोडणीच्या सोयीच्या दृष्टीने हे जे व्यंजन आहेत इथे वरती दिलेले त्यापैकी त्याप्रमाणे आपण अधोगामी आणि वृद्धोगामीचा उपयोग करायचा. त्यानंतर मपूर्वी येणारा र, समजा मपूर्वी येणारा जो र असतो तो जोडणीच्या सोयीच्या दृष्टीने नेहमी अधोगामी लिहावा. म्हणजे आता समजा राम असेल, राम, राम लिहिला तर कसं येणार, रा आणि म, ओके. त्यानंतर आराम, हा हा रा म, आरामसाठी हा आचा डॉट, हा रा आणि म. शब्दाच्या शेवटी येणारा र नंतर स्वर आल्यास तो ऊर्ध्वगामी लिहावा आणि स्वर नसल्यास तो अधोगामी लिहावा. आता समजा आहे घर, शब्दाच्या शेवटी जर र नंतर स्वर आला तर तो शब्द ऊर्ध्वगामी लिहावा. समजा आता घरी आहे, घरी जर आला तर त्याच्या शेवटी स्वर आला आहे म्हणून आपण काय लिहिणार, हा घ री ऊर्ध्वगामी. त्यानंतर समजा दरी आहे, दरी, हा द आणि ही री. नंतर हा आहे दारी, दा आणि री, हा दा आणि ही री. आता हे शब्द आहेत घर, घर जर आला स्वर नाही आला म्हणून आपण इथे काय करणार, घ आणि लाईनच्या वरती येणार घ आणि हा र. नंतर दर, दर असेल तर काय लिहिणार, हा द आणि हा र, दर. नंतर दारी, हा दारी, सॉरी दार, हा दा आणि हा र. त्यानंतर काय, शब्दाच्या मध्ये येणारा र जर असेल सर्वसाधारणपणे ऊर्ध्वगामी लिहावा. दोन शब्द, तीन शब्द असतील समजा पा रो आणि सा, आता याच्यामध्ये हा र आला आहे तर काय करणार आपण, हा पा, हा रो आणि सा, हा र ऊर्ध्वगामी घ्यायचा. त्यानंतर खा री क, हा र, हा खा ऊर्ध्वगामी र आणि ही हा क, खारीक. ऊर्ध्वगामी सरळ संकेतरेखेनंतर येणारा र हा ऊर्ध्वगामी लिहावा.
तर समजा ऊर्ध्वगामी सरळ संकेत रेखा असेल एखादी वरती जाणारी, तर तो र हा ऊर्ध्वगामी लिहावा. जसं नवार, न वार. आता हे झालं न, हा वा, आणि हा र लिहायचा हा पण सोपा जातो, पण हा जर लिहिला तर स्पीड पण वाढतो आणि सोपाही जातो. न वा आणि हर त्याला जोडून येतो. चला तर मग र या विषयाचा तुम्ही अभ्यास करा, पुढचं प्रकरण आपण उद्या.